त्यांचं म्हणणं रास्त आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे। याचं कारण संजय राऊत ज्या पद्धतीनं वक्तव्य करत होते किंबहुना नैसर्गिक अलायन्स भाजपबरोबर असताना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याचं काम पक्षाला संजय राऊतांनी त्या ठिकाणी केलं आणि मग हिंदुत्वाचा मूळ विचारच बाजूला गेला। त्यानंतर विकास कामांच्या संदर्भात राष्ट्रवादीकडून अवहेलना होत होती, शिवसेनेच्या आमदारांच्या येथे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना ताकद दिली जात होती, शिवसैनिक अस्वस्थ होता, त्यांची कामं होत नव्हती आणि अशा वेळेला संजय राऊत बेताल वक्तव्य करत आम्ही 50 वर्ष 25 वर्ष सत्तेवर राहणार आहोत अशा प्रकारचा पोकळ आशावाद त्या ठिकाणी व्यक्त करत होते आणि त्याचमुळं भाजप आणि शिवसेनेमध्ये दरी वाढायला लागली। त्याचं आपण रूपांतर काय झालं हे या नव्या सरकारच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। म्हणजे प्रत्येक गोष्ट परिणामांची पर्वा न करता बेताल बोलायचं आणि त्याचा परिणाम आमदार दुखावण्यात झाला, शिवसैनिक दुखावण्यात झाला आणि त्यातनं जे काय झालं ते आपण बघताय। कोणी त्या ठिकाणी ज्यांनी हा उठाव केला, कारण बंड आम्ही मानतच नाही, त्यांना शिवसेना सोडायची नाही। आजही ते शिवसैनिक आहेत म्हणतायत, उद्याही राहतील, परवाही आम्ही शिवसैनिक आहोत, परंतु शिवसेनेचं जे स्वरूप बदललं आहे आणि राष्ट्रवादीच्या दावणीला संजय राऊतांनी त्या ठिकाणी जे बांधलं आहे त्याविषयी त्या ठिकाणी असंतोष होता आणि म्हणून संजय राऊतांवरची जी जी वक्तव्य आहेत ती वस्तुस्थिती आहे। संजय राऊतांचं मिशन मला वाटतं त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांबरोबर शिवसेना संपवण्याचं होतं की काय, अशा प्रकारचा प्रश्न केला तरी तो अतिशयोक्तीचा होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।